आवाज मानदेशाचा। म्हसवड आणि पंचक्रोशीतील प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे आणि मुंबईला नव्याने बस सेवा सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी केली आहे। याबाबतचे लेखी निवेदन प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी राज्य परिवहन विभाग दहिवळी आगाराचे प्रमुख कुलदीप डुबल यांच्याकडे दिले आहे। म्हसवड आणि परिसरातील 50 गावातील लोकांच्या प्रवास सोयीसाठी म्हसवड येथून सकाळी 6 वाजता म्हसवड ते स्वारगेट आणि सायंकाळी 5:30 वाजता स्वारगेट ते म्हसवड ही परिवहन विभागाची बस सुरू करणे गरजेचे आहे। म्हसवड आणि परिसरातील पुणे येथे असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यावसायिक आणि प्रशासकीय कामानिमित्त पुणे येथे अनेकांना जावे लागते, त्यासाठी ही बस सेवा अत्यंत महत्वाची असल्याचे बाबर यांनी कुलदीप डुबल यांना तपशीलवारपणे सांगितले। याबरोबरच पूर्वी म्हसवड ते मुंबई ही बस रात्री 8 दरम्यान सातारा मेगा हायवे मार्गे मुंबईकडे जात होती। सदरची बस बंद असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे। वास्तविक म्हसवड येथून 10-12 खासगी ट्रॅव्हल्स सायंकाळच्या वेळी मुंबईला जातात, मग राज्य परिवहन विभागाला सदर बस सुरू करण्याचे वावडे का, असा प्रश्न विश्वंभर बाबर यांनी केला आहे। याबाबत दहिवळी आगाराचे नियोजन पाहून अग्रक्रमाने आपल्या मागणीनुसार बस सेवा सुरू करण्याची ग्वाही कुलदीप डुबल यांनी प्राध्यापक बाबर यांना दिली आहे। मानसोफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।